अतिशय सुंदर निबंध संत गाडगे बाबा। संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील कोतेगाव म्हणजे चेनगाव येथे झाला होता। त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते। त्यांचा जन्म एका धोबी कुटुंबात झाला। त्यांचे वडील झिंगराजी हे व्यवसायाने धोबी होते आणि त्यांच्या आईचे नाव सखुबाई जानोरकर होते। मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे तो आपल्या आजोबांच्या घरी लहानाचे मोठे झाले। लहानपणीच त्यांना शेती आणि गोठ्यात रस होता। त्यांनी 1892 लग्न केले आणि त्यांना 3 मुले झाली। जरी लग्न झाले असेल तरी त्यांचे मन संसारात लागले नाही। घरदार सोडून समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घर सोडून निघून गेले। 1 फेब्रुवारी 1905 रोजी संत म्हणून आपले जीवन जगण्यासाठी आपले कुटुंब सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावात स्वयंसेवक म्हणून काम केले। डेबू यांच्या म्हणण्यानुसार हे चिखलाने भरलेले गलिच्छ नाले आहेत, ज्यामुळे लोकांची विचारसरणी घाण राहते। लोकांच्या घरासमोरील आणि अंगणातील हे घाण आणि दुर्गंधीयुक्त नाले स्वच्छ केले तर कदाचित लोकांची सामाजिक विचारसरणी बदलेल। लोक काय विचार करतील याची काळजी न करता डेबू आपलं काम करत राहिले। डेबूजी नेहमी सोबत मातीच्या भांड्यासारखे भांडे घेऊन जात। यामध्ये ते अन्न खात आणि पाणीही प्यायचे। महाराष्ट्रात मडक्याच्या तुकड्याला गाडगं म्हणतात, त्यामुळे काही लोक त्यांना गाडगे बाबा गाडगे महाराज तर काही लोक गाडगे बाबा म्हणू लागले आणि पुढे संत गाडगे बाबा म्हणून प्रसिद्ध झाले। गाडगे बाबा हे डॉक्टर आंबेडकरांचे समकालीन होते आणि त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते। तसे गाडगे बाबा अनेक राजकारण्यांना भेटत असत, पण डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा त्यांवर खूप प्रभाव होता। ते एक फटके सामाजिक शिक्षक होते। पायात फाटलेले चप्पल आणि डोक्यावर मातीची वाटी पांघरून ते पायी प्रवास करायचे आणि हीच त्यांची ओळख होती। गावात शिरले की लगेच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायची आणि काम आटोपल्यावर गावातील स्वच्छतेबद्दल ते स्वतः लोकांचे अभिनंदन करायचे। गावातील लोकांनाही त्यांना पैसे दिले आणि बाबाजी त्या पैशांचा सामाजिक विकास आणि समाजाच्या भौतिक विकासासाठी वापर करतील। लोकांकडून मिळालेल्या पैशातून महाराज गावोगावी शाळा, धर्मशाळा, रुग्णालय, पशुनिवास बांधत असत। गावोगावी स्वच्छता केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करायचे आणि आपल्या कीर्तनातून लोकोपयोगी आणि समाज कल्याणाचा संदेश करत। आपल्या कीर्तनाच्या वेळी ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करायचे। संत गाडगे बाबा हे खरे निष्काम कर्मयोगी होते। त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोशाळा, शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहे बांधली। भीक मागून त्यांना हे सर्व मिळाले, पण या महापुरुषांनी आयुष्यभर स्वतःसाठी झोपडी बांधली नाही। धर्मशाळांच्या वरांड्यात किंवा जवळपासच्या झाडाखाली आयुष्य घालवले। खाण्यापिण्याच्या आणि कीर्तनाच्या वेळी अन्नदान म्हणून करणारी लाकडी फाटलेली जुनी चादर आणि मातीचे भांडे ही त्यांची संपत्ती होती। बाबांनी आयुष्यात कधीही कोणाला शिष्य केले नव्हते। ज्यांनी बाबांच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला ते दगडातून देव झाले। बाबा स्वतः एका ठिकाणी कधीच थांबले नाहीत, ते एकटेच प्रवास करायचे। बाबांच्या सहवासात सर्व जाती धर्माचे लोक होते। बाबांच्या कीर्तनाला गरीब श्रीमंत सर्वजण यायचे, पेट्या भरून पैसे आणायचे आणि अन्नदान करून निघून जायचे। गरीब लोक उपाशी पोटी यायचे आणि कीर्तने करून निघून जायचे। बाबांना हे आवडले नाही। संत गाडगे बाबा महाराज 13 डिसेंबर 1956 ला अचानक आजारी पडले आणि 17 डिसेंबर 1956 त्यांची तब्येत खूप बिघडली। 19 डिसेंबर 1956 रोजी रात्री 11 वाजता गाडी अमरावतीला निघाली। तेव्हा बाबांनी गाडीत बसल्या बसल्या सर्वांना गोपाळ गोपाळ भजन करायला सांगितले। वलगाव पिढी नदीच्या पुलावर गाडी येताच 20 डिसेंबर 1956 रोजी मध्यरात्री 12:30 वाजता संत गाडगे बाबा यांचा मृत्यू झाला। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका।